हॅलो एव्हरीवन, मी आहे ज्योती आणि ज्योतीस क्रिएटिव्हिटीमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी बनवलेला आहे कस्टर्ड पुडी. तर झालं असं, हे बनवण्यामागचं कारण म्हणजे शिनचॅन कार्टून. तर माझ्या मुलीचं फेवरेट असं शिनचॅन कार्टून आहे. त्यांच्या घरी बनवली जाणारी डिश म्हणजे सुशी. ती काही मला बनवता येत नाही, तर मग मी म्हटलं की आपण पुडिंग करून घेऊया. ती देखील सिंचनची फेवरेट आहे, त्यामुळे एक कढई गरम केली. त्यामध्ये एक वाटी साखर घालून घेतली आणि 2 चमचे पाणी घालून घेतलं. तर आपल्याला इथे कॅरमल करून घ्यायचे आणि 1 चमचाभर विनेगर घालून घेतलं. तर इथे छान असं कॅरमल करून घ्यायचं आहे. विनेगर घातल्यामुळे ते स्टिकी होत नाही. तर मस्त इथे कॅरमल तयार झाले. आता आपल्याला एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे. ज्या भांड्यामध्ये आपण पुडिंग करणार आहोत त्या भांड्यामध्ये हे कॅरमल काढून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला सगळीकडे पसरवून घ्यायचे. तर फटाफट हे थिक झाल्यामुळे माझ्याकडून काही ते नीटसं पसरलं गेलं नाही, तर अशा पद्धतीने हे पसरलं गेलं. ठीक आहे, चालून जातं. तर आता आपण करणार आहोत पुडिंग. तर त्यासाठी गॅसवर 1/2 लिटर दूध गरम करायला घेतलं आणि त्यामध्ये टेस्टनुसार साखर घालून घेतली, म्हणजे एक छोटी वाटी साखर घालून घेतली. आता यामध्ये मी 2 चमचा कस्टर्ड पावडर घालून घेणार आहे. कस्टर्ड पावडर घातल्याच्या नंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आणि सतत मिक्स करून आपल्याला हे थिक करून घ्यायचं आहे. सतत मिक्स करून घ्यायचे आपल्याला, नाहीतर त्याच्या गुठळ्या होण्याचे चान्सेस असतात. तर आता यामध्ये मी वेलची पावडर घालून घेत आहे आणि छान मिक्स करून घेतलं. तर साधारण 5 मिनिटाने हे छान असं थिक झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे आपल्याला ज्या भांड्यात आपण कॅरमल घालून घेतलं त्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे. थोडंसं टॅप टॅप करून घ्यायचं आणि थोडंसं नॉर्मल झालं की आपल्याला 15 मिनिटं ह्याला फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. तर मस्त असं इथे आपलं पुडिंग तयार होणार आहे. इन्स्टंट जर काही मुलांना डेझर्ट बनवून द्यायचं असेल तर छान ऑप्शन आहे हा. 15 मिनिटं झाल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता छान असं सेट झालेलं आहे. थोड्याशा सुरीने मी कडा सोडवून घेतीये आणि आता आपल्याला हे डीमोल्ड करून घ्यायचं आहे. तर थोडंसं हे कॅरमल लिक्विडी झाल्यामुळे डीमोल्ड करायला मला थोडासा प्रॉब्लेम झाला, पण छान पद्धतीने हे डीमोल्ड झालेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असं इथे पुडिंग तयार झालेलं आहे. तर आता हे खाता येण्यासाठी मी ह्याला कट करून घेणार आहे, म्हणजे ते इझी जाईल आणि दिसायलाही छान दिसतं. तर अशा पद्धतीने मी इथे कट करून घेणार आहे. तर मस्त मुलीला खूपच आवडलेलं आहे हे पुडिंग आणि आम्ही देखील खाल्लं, पण टेस्ट काही अशी फारशी वेगळी लागली नाही. तर आपण जसं आपलं खरवस खातो त्याच पद्धतीने याची टेस्ट लागली, फक्त काय ते नावच वेगळं आहे पुडिंग म्हणून. तर मस्त असं इथे डेझर्ट तयार झालेलं आहे, नाहीतर मला ते सुशी फारच महागात पडलं असतं. या निमित्ताने मुलगीही खुश आणि मीही खुश. तर मस्त असं इथे इन्स्टंट डेझर्ट तयार झालेलं आहे. तर आजची ही फेवरेट कार्टून सिंचन पुडिंगची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि अशा छान छान इन्स्टंट रेसिपीसाठी ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. ज्योतिष क्रिएटिव्हिटी चॅनल पाहत रहा. बाय.